नमस्कार मित्रांनो, मंगल ॲग्रो फार्ममध्ये आपले स्वागत आहे. आजचा जो व्हिडिओ आहे हा कडकनाथची पिल्ले आणि गावरान क्रॉसची पिल्ले यावर आधारित आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की कडकनाथला वहाड नाही आणि इतर जातींना खूप वहाड आहे. बऱ्याच ठिकाणी कडकनाथची पिल्ले ही खूप छोटी राहतात, त्यामुळे त्यांची मर पण होते. तर आज हा जो व्हिडिओ आहे हा त्याच संदर्भात आहे. तुमच्या लक्षात येईल कडकनाथचं जे पिल्लू आहे ते फक्त दोन बोटावर बसलेलं आहे. नंतर ज्यावेळेस गावरान क्रॉसचं पिल्लू येईल त्यावेळेस ते तुमच्या लक्षात येईल. कडकनाथचं पिल्लू जन्मताच साईजने खूप छोटं असतं, जवळपास 30 ग्रॅमच्या आसपास किंवा थोडंसं इकडे तिकडे. त्यामुळे आत्ताची जी पिल्ले आहेत ही आत्ता ब्रूडरमध्ये सोडून फक्त 1 तास झालेला आहे. त्यावरून तुमच्या लक्षात येईल ही पिल्ले आणि ही समोरची शेजारची जी आहे ही क्रॉसची पिल्ले आहे. कडकनाथची जी पिल्ले आहेत यांची हालचाल ही जी आहे ही एकदम संथ गतीने होते. जोपर्यंत कडकनाथ लहान असतात तोपर्यंत ते एकदम स्लो हालचाल करतात. यामध्ये लक्षात येईल की ते छोटं पिल्लू आहे. आता आपण गावरान क्रॉस विषयी बोलूया. यामधली पिल्ले बघा, तुम्हाला फक्त पळताना दिसेल आणि ह्या पिल्लाची साईज बघा किती मोठी साईज आहे. दोन्ही पण पिल्ले ही जी आहेत ही समान वयाची आहेत आणि 1 तासापूर्वीच दोघांना पण ब्रूडरमध्ये सोडलेलं आहे. हा व्हिडिओ करण्यामागचे कारण म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की गावरान क्रॉसला खूप वहाड आहे, पण हे आपण लक्षात घेत नाही की गावरान क्रॉसचे जे पिल्लं आहेत ही लहानपणापासूनच मजबूत असतात, त्यामुळे त्यांची मर वगैरे ही जास्त प्रमाणात होत नाही. आणि या पिल्लांमध्ये तुमचं एक लक्षात येईल, ॲक्टिवपणा जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळेच या पिल्लांना ब्रूडर पण कमी ठेवायला लागते. म्हणजे उष्णता ही कमी दिवसांची दिली तरी पण चालते, कारण बऱ्याचदा पिल्लं जर लहानपणापासूनच मजबूत आणि गुटगुटीत असतील तर त्यांची वहाडही त्याच पद्धतीत होत असते. आजच्या ज्या व्हिडिओमध्ये खास करून सांगायचं जे आहे ते म्हणजे आपण ज्यावेळेस कडकनाथ आणि गावरान क्रॉस याचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की गावरान क्रॉस जे आहे याची वहाड जी आहे ती खूपच चांगली आहे आणि कडकनाथला जवळपास 1 किलो व्हायला 5 ते 6 महिने लागतात. तसं गावरान क्रॉस जे आहे हा जवळपास 2.5 ते 3 महिन्यात पण वाढ होऊ शकते. फक्त खाद्य तुम्ही कसेही द्या, पण गावरान किंवा कडकनाथ याची जी वहाड आहे ती खूपच संथगतीने होत असते. जर आमचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि आजपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.